नगर न्यूज 24 प्रतिबिंब जनमानसांचे. नमस्कार, मी ऋतुजा. नगर न्यूज 24 मध्ये आपले स्वागत. लोकसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच लढवणार आमदार महादेव जानकर. नगर दक्षिणेतून कर्जतचे रवींद्र कोठारी यांची उमेदवारी जाहीर. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा नगरमध्ये संपन्न. राज्यात राष्ट्रीय समाज पक्षाची ताकद वाढत असून राज्यातील 90,700 पोलिंग बूथपैकी 62,000 पोलिंग बूथ पक्षाने बांधले आहेत. सर्व जिल्ह्यांमध्ये संघटन वाढत असून राष्ट्रीय समाज पक्षाने बारामती, शिरूर, परभणी, माढा, नगर, नंदुरबारसह संपूर्ण महाराष्ट्रात लोकसभेची जोरदार तयारी केली आहे. राज्यात माझ्या पक्षाचे खासदार व आमदार होणार हे नक्की आहे. त्यामुळेच भाजप व काँग्रेस बरोबर येण्यासाठी माझ्या मागे लागले आहेत. मात्र येणारी लोकसभा निवडणूक राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावरच लढवणार आहे. आज माझ्याकडे इतर पक्षातील अनेक जण तिकीट मागत आहेत. नगरमध्ये पक्षाचे संघटन अजून मजबूत करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी कंबर कसून पायाला भिंगरी लावावी. नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून पक्षाचे प्रदेश सचिव रवींद्र कोठारी यांची उमेदवारी मी जाहीर करत आहे. त्यांना विजयी करण्यासाठी सर्वांनी कटिबद्ध व्हावे. याआधी भाजपबरोबर युती केली होती, मात्र त्यांनी आमच्या तोंडाला पाणी पुसले. भाजप व काँग्रेसने देशाची वाट लावली, त्यामुळे आगामी काळात जनतेला राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून एक चांगला पर्याय निर्माण होत आहे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार महादेव जानकर यांनी केले. राष्ट्रीय समाज पक्षाच्या नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा पदाधिकारी मेळावा आमदार जानकर यांच्या उपस्थितीत नगरमध्ये झाला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी प्रदेश सचिव रवींद्र कोठारी, मेळाव्याचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद पाटील, खान्देश अध्यक्ष शरद बाचकर, जिल्हाध्यक्ष शहाजी कोडकर, महिला अध्यक्ष सुवर्णा जराड, मंदाकिनी बडेकर, नाना जुंदरे आदींसह जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. महिन्यापासून एकही दिवस घरी नाही. प्रत्येक तालुका आणि त्या तालुक्यातील प्रत्येक गाव अशा पद्धतीने सगळं पिंजून काढायचा प्रयत्न चालू आहे. शरद भाऊने जसं सांगितलं तसं तुम्हाला येत्या 8 दिवसात 2020 बूथ आहेत संपूर्ण या लोकसभा मतदारसंघातले. तर त्या 2020 बूथला प्रत्येक बूथच्या कार्यकर्त्यांचा फोन नंबर इथपर्यंतचा विषय मी तुम्हाला माझ्या दृष्टीने जो योग्य किंवा आता बाकी जे कार्यकर्ते आहेत तालुक्याचे अध्यक्ष असतील आणि सर्वच पदाधिकारी असतील, मित्रांनो मला फक्त तुम्हाला एकच विनंती करायची. साहेब, मी दादाभाऊ चित्तकर, त्यावेळेस मी खूप लहान होतो दादाभाऊ, ज्या काळात हे दादा पाटील चेरकन बरोबर होते त्यावेळेस मी त्या दिलीप गांधी बरोबर होतो आणि त्या दिलीप गांधीला ओळखणारा ह्या नगर जिल्ह्यात 4 माणसं कुणी बरोबर येत नव्हते आणि दादा पाटील चेरके साहेबांचं एवढं वजन होतं जिल्ह्यात की त्यांना पाडणारं कुणी हातची नव्हतं. अशा काळात त्या दिलीप गांधींनी 4 लोक गोळा केली प्रत्येक तालुक्यातली आणि त्याच्यावर चमत्कार नावाला घडवला होता आणि त्यावेळेस ते दिलीप गांधी निवडून आले होते. मी त्यांचा कार्यकर्ता म्हणून तुम्हाला अभिमानान सांगतो आणि आज सगळ्याच कार्यकर्त्यांना आपल्या इशारा सोबत देतो. 15 दिवसांनी जो कार्यक्रम होईल साहेब त्याच्यात आपल्या तालुका अध्यक्षांनी जिल्ह्याच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कुणी काय नाही आणलं तरी हा हॉल भरून द्यायची जबाबदारी माझी एकट्याची राहील आणि त्या कार्यक्रमाला तुम्हाला आवर्जून उपस्थित राहावं लागेल. आज विषय असा होता की तुम्ही खास ओबीसीच्या मेळावा करता आलेला होता म्हणून आम्ही पदाधिकाऱ्यांची मीटिंग बोलवली होती. आपण कार्यकर्त्यांना हे आवाहन केलेलं होतं परंतु आता मेळाव्याच्या कार्यक्रमामुळे प्रत्येक आपला कार्यकर्ता त्या कामात व्यस्त आहे. परंतु खास 15 दिवसांनी आपण दक्षिण लोकसभा आणि उत्तर लोकसभा जर ते म्हणले तर इथं घेऊ नाही तर दोन्हीचे सेपरेट मीटिंग घेऊ आणि नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचा मेळावा अशा पद्धतीने 15 दिवसाच्या आपण कार्यक्रम घेऊ आणि त्यावेळेस तुम्ही ठरवा की या नगर दक्षिणेमध्ये लढण्याची योग्यता आहे का नाही किंवा आपल्याला काय केलं पाहिजे आणि मग जे थोर मोठे तुमच्या बरोबर आहेत आता दादाभाऊ सारखे माणसं आहेत, विवेकानंद सारखे माणसं आहेत किंवा ते दातीर साहेब आहेत, जरी आम्हाला उघड नाही त्यांनी काय केलं तरी तुमच्या फोनवर कामं करणारी 100 माणसे घराघरात बसलेली आणि 1,000 मताचा माणूस आहे. त्यामुळे ह्या माणसांच्या आशीर्वादाने आणि यांनी तुम्ही सांगितल्यावर मी एवढंच तुम्हाला शब्द देतो आजच्या या मीटिंगच्या निमित्तानं की तुमचं महादेव जानकर साहेबांचं काय ताकद आहे हे नगर दक्षिणच्या माध्यमातून तुमचे हे लोक पाया पाडायला येतील. हा फॉर्म काढून घ्या, इथपर्यंतची व्यवस्था इथपर्यंत कार्यक्रम राबू आणि जर लाईव्ह उमेदवारी काढायला लावली तुम्ही तर 100% तुमच्या फोटोमुळं इथं चांगल्याचं उमेदवार होणार आहे
आणि जे उलट पडणार आहे तो येणार पडणार एवढी ताकद तुमच्या फोटो मध्ये आहे एवढं मी गॅरंटी सांगतो. उस्मानाबादचा आणि उस्मानाबादच्या तिथं पक्षाचा प्रोग्राम करून एक साहित्य संमेलन होतं. माझे मित्र आमदार विक्रम काळे म्हणून त्यांचं साहित्य संमेलन करून आलो. बांधवांनो, जिस समाज का बल होता है उस समाज का दल होता है. गेली 30-35 वर्ष ह्या विचारातून काम करतोय पण आपल्या लोकांचा विश्वास बसतला. माझी डॉक्टरने सांगितलं चित्रकर साहेब ते बरोबर आहे, कारण आपला पक्ष का असावा हे आज उज्ज्वलानंद पंकजदायला देखील काय आहे. उत्तर प्रदेशमध्ये सत्ता आपली काय आहे, तिथं मुलायमसिंग यादव नावानं स्वतःच्या माणसानं पक्ष स्थापन केला आणि अखिलेश यादव मुख्यमंत्री झाला. त्यावेळेस इंदिरा गांधीनं यादवाची मतं फोडण्यासाठी रामविलास यादव नावाच्या माणसाला मुख्यमंत्री केलं, परंतु तिथल्या यादवाने मतदान काँग्रेसला दिलं नाही. म्हणजे नावाला मुख्यमंत्री आपला यादव केला आहे पण रिमोट कंट्रोल मात्र इंदिरा गांधीच्या ताब्यात राहणार आहे. आपला मुलायम सिंगच धरला पाहिजे म्हणून मुलायम सिंगाची सत्ता तिथे राहिली. तीच अवस्था लालू प्रसाद यादव बद्दल झाली. लालू प्रसाद यादवचा पक्ष होता म्हणून तिथं चांदणी आहे जनगणना. ओबीसीचं मंडल कमिशन लागू झालं, तिथं आक्रमण. नितेश कुमार देखील ओबीसीचा असल्यामुळं कुणबी समाज असल्यामुळं तिथं चांदणी आहे जनगणना झाली, पण ती महाराष्ट्रात झाली नाही. याचं कारण का, आमचे भुजबळ साहेब आणि आमचे मुंडे साहेब हे दुसऱ्याच्या घरात होते. घरात आपल्या नव्हते, बंगल्यात राहायला दुसऱ्याच्या होते. मग बंगल्याचा मालक म्हणणार आहे आमच्या घराचं भाडं थकलं तर तुम्हाला बाहेर जावं लागणार आहे, आपला बंगलाच नाही. म्हणून 30-35 वर्ष सामान्य माणसाच्या वस्तीवर राहून त्याचं 10 रुपये घेऊन आज पक्ष उभा केला. तो शाहू फुले आंबेडकर छत्रपतीच्या विचाराचा तयार केला, महात्मा फुलेच्या विचाराचा पक्ष चालू केला. पहिली सभा मी भुजबळ साहेबाची मुंडे साहेबाची चौडीत ठेवली. भुजबळ साहेब गृहमंत्री होते, त्या सभेचा जेवणाचा खर्च देणारा वाघ दादासाहेब चितळकर आज जिवंत आहे. त्या सभेला चौडीला पहिल्यापासून जेवण कोणी दिलंय तर दादा भाऊ चितळकरनं दिलेलं आहे. नेहमी का त्याचं कौतुक करतो या शब्दा नाही, ती माझ्या पक्षातली नाही, परंतु जी केलेलं आहे त्या माणसानं मला लोकसभेला ज्या ज्या वेळेस उभा राहिला तेव्हा बंडी काढायचा 1 लाखाची महादेव जानकर तुला घेऊन जाणार आहे. दिव्यवती तुमच्या घरी मी जेवण केलं, कोपनर भाऊच्या घरी घरी गेलो म्हणलं तुम्हाला तिकीट देणार नाही, तुम्ही माझ्यावर पोरणा तरी द्या. नाही नाही म्हणायचे, माझा पक्ष मोठा आहे, मी आमदार तिथं उमेदवार आहे. मी म्हणणार नाही देणार, मला 100 वर्षाचं पुढचं कळत आहे. आजही कोपनेर साहेब आले, ते माजी जिल्हा परिषद सदस्य म्हणून आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते. मी कुठल्या पक्षाच्या विरोधात बोलत नाही, जे काही घडले 40 वर्षात ते सांगतो. अरे ते तुम्हाला वापरतात. आमच्या बहिणीला पंकज त्याला मी सांगितलं, तुझ्या बापाचा पक्ष म्हणत जाऊ, तुझा पक्ष नाही, तुझा पक्ष नाही. भुजबळ साहेबांचा परवा अध्यक्ष साहेब का पाया पडतो. मी भुजबळ साहेबाच्या आईसोबत चॅट सुद्धा मिळणार, मुंडे साहेबाच्या चॅट सुद्धा मिळणार आहे. मी त्यांना सांगितलं, साहेब तुम्ही गृहमंत्री आहे, तुम्ही पक्ष काढा, तुम्ही आणि मुंडे महादेव जानकर कार्यकर्ता म्हणून झेंडा घेऊन केली. मुंडे साहेब मला म्हणले पक्ष माझी तयार आहे सवाल, पण भुजबळ साहेब म्हणजे माझ्या भाऊ भेटायचं वाटणार. भुजबळ साहेब जिवंत आहे. मी हे का सांगतोय, मला पोरं नाही, पोरगी नाही, जावळ नाही, जगात कुठल्या बाईवर माझं लपडं सुद्धा नाही. नम्रपणे सांगतोय, किंवा मी एखादा माझा पत्न्या किंवा भावाचा पोरगा वारसदार करणार आहे, अविश्वास जानकर नावाचा मंत्री सुद्धा माझ्या मंत्रिमंडळात नसणार आहे, एवढी मी काळजी घेतली. कोठारे होईल, आमचा प्रल्हाद पाटलेचा पोरगा होईल, आमचा कोणीही दुसरा माणूस होईल, महादेव जानकर नाही होणार. आज तुम्ही आलाय, तुम्ही मंत्री होऊ शकता, आमदार होऊ शकता. आता त्याचा अन्याय होईल बघा, हाकेवर अन्याय होईल, घोरघरवर अन्याय होईल, त्यांना काही संधी मिळणार नाही. ही मला शिव्या देत जाणार. आमचा रमेश भटकर तर म्हणणार आम्हाला झेंडे लावायला लावतोय, आणि बोंबडे तर आम्हाला काही फिरत नाही, पण तुमच्यावर अन्याय होणार आहे बाबा. प्रतिनिधी निलेश आगरकर, नगर न्यूज 24, अहमदनगर. नगर न्यूज 24 ला सबस्क्राईब करा.